कबनूर येथील श्री संत नामदेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या वतीनं आयोजित कबनूर ते पंढरपूर 10व्या कार्तिक पायी दिंडीचं स्वागत पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन PM पाटील यांच्या हस्ते कारखाना येथे झालं. PM पाटील यांनी विनापूजन केलं. यानंतर दिंडी प्रमुख हरिभक्त परायण सुधाकर महाडिक यांचा सत्कार केला व दिंडीला शुभेच्छा दिल्या. कामगार इंटकचे सदस्य प्रकाश कांबळे यांनी प्रास्ताविक केलं. सकाळी विठ्ठल मंदिर येथे माजी आमदार सुरेश हळवणकर, BD पाटील, मधुकर मणेरे, जयकुमार काडाप्पा, सुधीर लिगाडे, सौ वैशाली कदम यांच्या हस्ते दिंडीपूजन करून दिंडीचं उद्घाटन केलं. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या निनादात भजन गात दिंडी मार्गस्थ झाली. प्रथम दिंडी माजी उपसरपंच निलेश पाटील यांच्या घरी आली. तिथे निलेश पाटील व त्यांच्या पत्नी सौ वर्षा पाटील यांनी वीणा व तुळशीचं पूजन केलं. यावेळी भजन व वारकरी यांच्या नाश्त्याचं वाटप झालं. दिंडीत विणाधारक धुंडापा चौगुले, तुळशी कट्टा डोक्यावर घेऊन छाया आवटी, लक्ष्मी कदम तसेच महिला व पुरुष वारकरी मिळून 200 वर वारकरी सहभागी झाले होते. या कामी सुधाकर महाडिक व दिंडी कमिटीचं सहकार्य लाभलं. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर.